विद्यार्थिनींनो, आजच्या तासिकेमध्ये प्रकरण 7 नृत्य यातील भरतनाट्यम हा नृत्य प्रकार आपण बघणार आहोत. आता भरतनाट्यम, दक्षिण भारत. भरतनाट्यम हे मूळ दक्षिण भारतातील शास्त्रीय नृत्य असून आजकाल ते संपूर्ण भारतात लोकप्रिय आहे. हे शास्त्रीय नृत्य मुळात देवदासी करत असत. उत्तरेच्या मानाने दक्षिण भारतावर परकीय आक्रमणे कमी झाल्यामुळे दक्षिणी संगीतावर त्याचा परिणाम फारसा झाला नाही. त्यामुळे भरतनाट्यम हे मूळ रूप, त्याची प्राचीन प्रणाली आजही शुद्ध स्वरूपात पाहायला मिळते. या नृत्य प्रकारात शास्त्रीय मुद्रांचा अधिक उपयोग केला जातो. त्यात किरकोळ कथाही सापडतात, पण कथ्थक नृत्याप्रमाणे यामध्ये कथानक नसते. भरतनाट्यम या नृत्यासाठी खास करून मृदंगम, बासरी, व्हायोलिनची साथ असते आणि त्याच्या जोडीला कर्नाटकी गीते गायली जातात. वाद्यांवरही कर्नाटकी सुरावट असते. भरतनाट्यम या नृत्य प्रकारात कर्नाटकी संगीताचा वापर केला जातो. आता जसं नृत्य म्हटलं तर आपल्याला लावणी हा प्रकार माहिती आहे, किंवा आपण आपल्या घरी कुठलंही मंगलकार्य असलं तर आपण आजकाल नृत्य म्हणजे डान्स प्रकार आपण करतो. परंतु त्याचं स्वरूप आता बऱ्याच प्रमाणामध्ये बदललेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून प्रत्येक नृत्य प्रकाराची शैली ही विविध प्रकाराची आहे. तर काही नृत्य प्रकाराला सांगीतिक अर्थात शास्त्रीय बेस, शास्त्रीय त्याचा पाया आहे. आणि म्हणून त्याचे जे बोल आहेत, त्या पदन्यासाचे जे प्रकार आहेत, ते विविध प्रकार, विविध शैली आणि त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या गीतांच्या रचना त्यावर अवलंबून आहे. आणि विविध प्रकारचे नृत्य प्रकार ज्या प्रकारच्या नृत्य प्रकाराला त्याच प्रकारचे विविध प्रकारचे वाद्य हे साथीसाठी वापरले जातात. आणि आता हा जो भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे हा दक्षिण भारताचा आहे. आणि उत्तरेच्या मानाने दक्षिण भारतावर परकीयाचे जेव्हा आक्रमण झाले त्यामुळे दक्षिणी संगीतावर त्याचा परिणाम फारसा झाला नाही. परंतु भरतनाट्यम हे जे आहे हे मूळचे दक्षिण भारताचे आहे आणि त्यामध्ये त्या मुद्रांचा अधिक शास्त्रीय मुद्रांचा अधिक प्रमाणामध्ये त्याचा उपयोग केला जातो आणि त्यामध्ये काही बारीकसारीक कथाही आपल्याला पाहावयास मिळतात. आता कथ्थक नृत्यामध्ये कथानक नसतात, म्हणजे काही स्टोरी नसते. परंतु भरतनाट्यम या नृत्यासाठी खास करून कुठल्या वाद्यांची साथ असते तर मृदंग, बासरी आणि व्हायोलिनची साथ दिलेली असते. आणि त्यामध्ये त्याच्या जोडीला साथसंगत करीत असताना कर्नाटकी गीते गायली जातात आणि इकडे नृत्य प्रकार आणि साथीसाठी मृदंग, बासरी आणि व्हायोलिन हे वाद्य साथीसाठी वापरले जातात. आता नृत्याचा क्रम कसा असतो, तर भरतनाट्यम या नृत्या प्रकारचे मुख्यतः 7 भाग पडतात. त्या भागांना मार्गम असे म्हणतात. आता आपण प्रकार पडतो, कुठल्याही गोष्टीचे प्रकार इतके प्रकार, या गोष्टीचे इतके प्रकार आहेत. तालाचे अंग 10 प्रकारचे आहेत आपण असं म्हणतो. परंतु त्याला कर्नाटकी म्हणजे भरतनाट्यम या नृत्य प्रकाराचे मुख्यतः 7 भाग पडतात. त्या भागांना काय म्हणतात, मार्गम. 1 अल्लारिपू, 2 जतीस्वरम, 3 शब्दम, 4 वर्णम, 5 पदम, 6 तिल्लाना आणि 7 श्लोकम. असे नृत्याचे त्या भागांचे एकूण 7 प्रकार पडतात. अल्लारिपू, जतीस्वरम, शब्दम, वर्णम, पदम, तिल्लाना आणि श्लोकम. आता भरतनाट्यमची वेशभूषा कशी असते, आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला फक्त एकच माहिती आहे, कथ्थक माहिती आहे, त्यानंतर आपल्याला लावणी प्रकार माहिती आहे. तर लावणीमध्ये कुठल्या प्रकारचा कॉस्ट्युम असतो, म्हणजे वेशभूषा म्हणजे ड्रेस कसा असतो, तर आपण नऊवारी पातळ आपण घालतो. परंतु भरतनाट्यमची वेशभूषा कशी असते, आपल्याला चित्रामध्ये लक्षात येत असेल की कशा प्रकारची त्याची वेशभूषा आहे. इथे त्याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे, आपण ते बघू. या नृत्य प्रकारात महाराष्ट्रीयन नऊवारीसारखी दिसणारी साडी नेसतात. साडी शिवलेली असते. दोन्ही पायांमध्ये चुणीदार पंख असतो. अंगावरून दुपट्ट्याचा पदर घेतलेला असतो व तो पाठीमागून कमरेला खोचलेला असतो. अर्ध्या हातांच्या बाह्यांचे ब्लाऊज असते. संपूर्ण वेशभूषेचे कापड जरीकाठांचे रेशमी किंवा कांजीवरमचे असते. कमरपट्टा, गळ्यात व कानात आभूषणे
भांगामध्ये बिंदी, डोक्यावर खड्यांचे चंद्र आणि सूर्य, केसांची सुरेख रचना लांब वेणीच्या रूपात करतात. वेणीवर गजरा, भरपूर फुरे लावून वेणीची आकर्षकता वाढविली जाते. स्त्रीच्या रूपाला पावित्र्य, मोहकता आणि बांध्याला उठाव देणारी अशी ही वेशभूषा असते. छानसा मेकअप, रंगभूषा असते. आता आपल्याला चित्रामध्ये बघायचं आहे की बघा, त्यांनी ज्याप्रमाणे नऊवारी पातळ जी आहे आणि दोन पायांच्या मध्ये आपल्याला निऱ्या केलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. आणि त्याचप्रमाणे जरीकाठीचे काठ आपल्याला त्या नऊवारी साडीमध्ये दिसून येते. आणि त्याचप्रमाणे त्या शिवलेल्या असतात, म्हणजे भरतनाट्यम नृत्य सादर करते वेळी सुटण्याची भीती नसते. आणि गजरा, वेणी जी आहे तर त्यावर त्या पूर्ण केशरचना ही जी ही संपूर्ण सुंदर फुलांनी गजबजलेली आपल्याला पाहावयास मिळते. अलीकडे भरतनाट्यममध्ये जावली हाही एक प्रकार सादर करतात. यातील शृंगार सर्वसामान्य माणसास समजणारा असतो. नायक नायिका सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधित्व करतात. नटमध्ये नटराजाची स्तुती असते. आता संपूर्ण भरतनाट्यम हा जो नृत्य प्रकार आहे तो आपण आजच्या तासिकेमध्ये बघितला. पुढील तासिकेमध्ये आपण कुचीपुडी, त्यानंतर लावणी हा जो गीत प्रकार नृत्य प्रकार आहे तो आपण पुढील तासिकेमध्ये बघणार आहोत. आजच्या तासिकेमध्ये आपण बघितलं की भरतनाट्यम कुठल्या भागाचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे तर तो दक्षिण भारताचा नृत्य प्रकार आपल्यास पाहावयास मिळतो. प्रकरण 7 मध्ये भरतनाट्यम, त्यानंतर कुचीपुडी, लावणी भांगडा हे 4 प्रकार आपल्याला नृत्याचे बघायचे आहे. आता ज्यावेळेस आपण नृत्य प्रकार बघितले आहे, नृत्य प्रकार आपण बघणार आहोत, तर त्यावेळेस आजच्या तासिकेमध्ये आपण भरतनाट्यम पाहिलं तर अभ्यास करीत असताना चारही प्रकारच्या नृत्य प्रकाराचे नावं लिहून त्याचा चार्ट तयार करणे, प्रत्येक नृत्य प्रकाराची वैशिष्ट्य काय आहे, तो नृत्य प्रकार कुठल्या भागाचा वैशिष्ट्यपूर्ण फेमस असा, जसं भरतनाट्यम जे आहे हे दक्षिण भारताचं मुख्य नृत्य प्रकार आहे, तसाच प्रत्येक नृत्य प्रकार जो आहे तो कुठल्या भागाचा वैशिष्ट्यपूर्ण असा प्रकार आहे, प्रत्येक चारही नृत्य प्रकाराची वैशिष्ट्य काय आहे, त्यासाठी साथीचे कुठले वाद्य वाजविले जातात, त्यांची वेशभूषा कशा प्रकारची असते, हे सगळं चार्ट करून आपल्याला कंपॅरिझन करून चारही नृत्य प्रकाराचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आणि त्यामुळे प्रत्येक नृत्य प्रकाराची वैशिष्ट्ये, वेशभूषा, साथसंगतीसाठी वापरली जाणारी वाद्ये, त्यानंतर त्याचे जर काही प्रकार असतील, उपप्रकार असतील, ते सांगून त्याप्रमाणे त्याचा चार्ट तयार करून आपल्याला चारही नृत्य प्रकाराचा आपल्याला यावर्षी अभ्यास करायचा आहे. बाकी पुढील तासिकेत बघू. धन्यवाद.